पुण्यातली ही घटना आहे. बोला राहुल कुल, बोला. मुलाचा मृत्यू झालेला आहे, त्याची चौकशी करण्याच्या संदर्भातला उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. काही ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान होतंय, स्पार्किंग होतं, आपली विजेची व्यवस्था खूप जुनी आहे, आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता आहे. आणि अशी जर काही घटना घडली माझ्या मतदारसंघात मागच्या काही कालावधीमध्ये काही घटना घडल्या महाराष्ट्रभर घडत आहेत, तर याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न असा आहे की अशा घटना घडल्यानंतर, अपघात झाल्यानंतर जीवितहानी झाली त्यासाठी जी काय आपण नुकसान भरपाई देतो ते आपण वाढून देणार का? दुसरा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये शेतीचं ज्यावेळेस नुकसान होतं, स्पार्किंग आपल्या शासनाच्या लाईनचं होतं, शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान होतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका संबंधित विभागाची नसते, आणि ज्यावेळी शेतकरी अडचणीत असतो त्यावेळी त्याची नुकसान भरपाई देण्याची भूमिका संदर्भामध्ये काही नवीन धोरण आपण त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. मुळामध्ये आपण जर ही घटना बघितली तर हे एक एक्झिबिशन लावण्यात आलेलं होतं, आणि साधारणपणे जेव्हा अशा प्रकारचं एक्झिबिशन असतं त्यावेळी नियम असा आहे की एक पहिल्यांदा पोलिसांची परवानगी घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर म्हणजे व्हेन्यूची परवानगी पोलिसांची, तिथे जे काही आपण इलेक्ट्रिफिकेशनचं सगळं काम करतो, कनेक्शन घ्यायचं असेल तर कनेक्शन मागावं लागतं, आणि समजा जनरेटरवर करणार असलं तरी देखील त्याची परवानगी घ्यावी लागते आणि त्याची तपासणी आपल्या त्या इन्स्पेक्टरकडनं वगैरे करून घ्यावी लागते. प्रस्तुत प्रकरणी यांनी व्हेन्यू परवानगी घेतली पण इलेक्ट्रिकलच्या संदर्भात कुठलीच परवानगीच घेतली नाही. त्यांनी जनरेटरवर त्या ठिकाणी तो इव्हेंट केला होता पण जनरेटरवर करत असताना देखील त्यांनी ती परवानगी जी घ्यायची असते ती परवानगीच कुठली घेतली नव्हती. आणि दुर्दैवाने इन्सुलेशन ज्या प्रकारे केलं पाहिजे जॉईंटवर ते केलेलं नव्हतं आणि त्यामुळे एका या बालकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. या संदर्भात सगळी जी काही कारवाई आहे ती कारवाई आपण केलेली आहे आणि प्रायव्हेट पार्टीची चूक असल्यामुळे त्यांनाच कंपेन्सेशन त्याचं द्यावं लागेल, ते देण्यासंदर्भात आपण त्याचा देखील प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. आवश्यकता पडली तर मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही विनंती करू त्यांना कंपेन्सेशन देण्याची. पण माननीय राहुल कुल साहेबांनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे, राहुलजी, जरूर गांभीर्याने त्याचा देखील विचार केला जाईल.